असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात लता वृक्षाची दाटी डोळ्यांचे पारण फेडणारी आहे. अगदी फ्लॅट संस्कृतीलाही हिरवळ लाभली आहे. पण यातही शहरातील शांतिनिकेतन नगरात वसंत सरदार यांनी घेतलेल्या जपान मधील बोन्साय झाडांचा ध्यास वैशिष्ट्यपूर्णच नव्हे तर वृक्षप्रेमींच्या आश्चर्यचकित करणारा आहे. 22 वर्षापासूनची ही बोन्साय झाडे परिसरात कुतूहलाचा विषय बनली आहे. बुलढाण्यातील शांतिनिकेतन नगर येथील वसंत सरदार हे अभिनव अर्बन पतसंस्था येथे MD म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी गेल्या 22 वर्षापासून बोन्साय निर्मितीचा प्रयोग साध्य केला आहे. त्यांनी घराच्या तब्बल 2000 स्क्वेअर फूट क्षेत्रात 50 ते 60 प्रकारची बोन्साय वृक्षाची परसबाग फुलवली आहे. 18 ते 22 वर्षांची झाडे पण त्यांची वाढ अगदीच मर्यादित म्हणजे 1 मीटर पर्यंत असल्याने कुंडीत वाढलेली ही बोन्साय झाडे लक्ष वेधून घेत आहे. बोन्साय ही प्रामुख्याने जपानी कला आहे. भारतीय ग्रंथात वामन वृक्ष कला नावाने या कलेचा उल्लेख आढळतो. आज प्रचंड वृक्षतोड होत आहे. दुर्मिळ झाडे नामशेष व्हायला लागली आहेत. अशा वेळी बोन्साय सारख्या कलेमुळे अनेक दुर्मिळ वृक्षांचे जतन होऊ शकते. या कलेचा उपयोग शेतीपूरक व्यवसाय म्हणून देखील होऊ शकतो अशी माहिती वसंत सरदार यांनी दिली आहे. बोन्साई कला साधारणतः भारतातलीच आहे. वामन वृक्षकाल म्हणून याला आधी आपल्या संस्कृतीमध्ये जोपासली गेली होती. जपानमध्ये ह्या कलेला जास्त वाव होता आणि त्यांनी जास्त डेव्हलप केली ती ती कला परत भारतामध्ये आता खूप चांगल्या प्रकारे वाढत आहे. पुण्याच्या प्राजक्ता मॅडम यांचं खरं तर जगातलं सर्वात मोठं कलेक्शन त्यांच्याकडे आहे बोन्साईचं. त्याचप्रकारे त्यांचं हे असं म्हणणं पडलं की बोन्साय कला आहे याचा आपण व्यावसायिक पद्धतीनं सुद्धा उपयोग करू शकतो. बोन्साय झाडाला फॉरेनमध्ये खूप मागणी आहे आणि त्यासाठी आपण ही कला जर जोपासली तर स्वतःचा आनंद पण याच्यामध्ये आपल्या वाढवता येतो आणि त्यासोबत शेतकरी किंवा नवीन युवक आहेत यांच्यासाठी एक व्यवसाय म्हणून चांगली संधी याला आपल्याला बघता येईल. या कलेमध्ये आपण कमी जागेमध्ये सुद्धा रोपं वाढवून ते बोन्सायच्या पद्धतीने तयार करून ते आपण साधारणतः चांगल्या ठिकाणी विकू शकतो आणि स्वतः रोजगार निर्माण करू शकतो.